सुपरस्टार दिलीप कुमार यांनी आज वयाच्या 98व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. लोणार येथील शासकीय कोविड सेंटरमधल्या जेवणात ओळ्या व झुरळ असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. रुग्णांच्या आहाराकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप या निमित्ताने होत आहे. कृषी उद्योजक तथा कृषी तज्ज्ञ अंकुश खाडे यांनी आज अवयवदानाचा संकल्प केला. तसे लेखी संमतीपत्र खामगाव सामान्य रुग्णालयात दिले. राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी हा संकल्प केला. यावेळी डॉक्टर निलेश टाकळे, रेणुका फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन लोखंडकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. खामगाव येथील आठवडी बाजारातील कमलाबाई गुळवे ही 60 वर्षीय महिला घरून निघून गेली. या महिलेची माहिती असल्यास खामगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव येथील दिव्यांग शैलेश दांडगे यांना 3 चाकी सायकल देण्यात आली. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या जिल्हा अध्यक्षा जयश्रीताई गीते, रामेश्वर बेरोजार, डॉक्टर निलेश टापरे आदींची उपस्थिती होती. ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आपण पाहत आहात जनउच्चार न्यूज खामगाव.